जागांवरून वातावरण तापल्यानंतर थोड्याच वेळात आता मवियाची पत्रकार परिषद सुरू होते. सांगलीच्या जागेबद्दल भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले हे उपस्थित असणार आहेत. सांगलीऐवजी मराठवाड्यातील मविया जागा वाटपात जालना काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. आपण याकडची मोठी बातमी बघतो. जालन्याबरोबरच उत्तर मुंबईच्या पर्यायाची चर्चा आपल्याला दिसते. ठाकरेंची शिवसेना नेमका कोणता पर्याय निवडणार हे पाहावं लागणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोनिया गांधींचं तडजोड फॉर्म्युला बघायला मिळतोय. ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोनिया गांधींचा तडजोड फॉर्म्युला बघायला मिळतोय. सांगलीऐवजी मराठवाड्यातील जालन्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. मविया जागा वाटपात जालना काँग्रेसच्या वाट्याला येते, तर जालन्याबरोबरच उत्तर मुंबईच्या पर्यायाची सुद्धा चर्चा केली जाते. ठाकरेंची शिवसेना नेमका कोणता पर्याय यावेळेला निवडणार हे पाहावं लागणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत. चेतन, ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोनिया गांधींचा तडजोड पर्याय बघायला मिळतोय. अमित, खरं तर हा जो तिढा आहे सांगलीच्या जागा गेल्या अनेक दिवसांपासून सुरूच आहे. आणि अशातच संजय राऊत यांनी केलेला 3 दिवसीय सांगलीचा दौरा, प्रामुख्याने आजची जी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होते आहे, या पत्रकार परिषदेत नेमका या जागेचा तिढा सुटतो का हे पाहणं महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला माहिती भेटली आहे, विश्वसनीय सूत्रांकडनं जी माहिती भेटली आहे, त्या माहितीच्या आधारे जर सांगलीची जागा काँग्रेसला पाहिजे असल्यास आणि त्या जागेसाठी स्वतः सोनिया गांधी देखील आग्रही असल्याचं एक माहिती आपल्यापर्यंत आली आहे, आणि ती जागा जर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला पाहिजे असल्यास जालन्याची जागा जी आहे ही ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात येणार आहे. जालन्याची जागा असेल किंवा उत्तर मुंबई असेल, या दोन जागांपैकी एक जागा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोडण्यात येईल. मात्र जो आग्रही ठाकरेंच्या शिवसेनेचा होता, ज्याप्रमाणे उमेदवारी घोषित केली होती, ज्याप्रमाणे चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवारी आपल्याला भेटासं सांगून प्रचार सुरू केला होता, या अनुषंगाने कुठेतरी ठाकरेंची शिवसेना असेल आणि काँग्रेस हायकमांड असेल यांच्यामध्ये सांगलीच्या जागेवरून रोज चर्चा सुरू आहे. आणि यासाठी मध्यस्थ करायला देखील खूप काँग्रेसचे दिल्लीचे नेते आहेत. आणि यामध्ये एक मार्ग सापडलाय, तो म्हणजे जालन्याच्या जागेचा. जालन्यामध्ये अद्यापही कोणता उमेदवार काँग्रेसने दिला नव्हता, त्यामुळे कदाचित जालन्याच्या जागेवर ठाकरेंची शिवसेना उमेदवार देऊ शकते. आणि त्याऐवजी सांगलीच्या जागेवर काँग्रेसचे विशाल पाटील हे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.